दोह्या टीव्हीचं ओढतं आणि वानखेडे स्टेडियमवरती रंगलेला भारत वर्सेस श्रीलंका मॅच आणि एक तरफीच मॅच झाली असं म्हणतात, कारण श्रीलंका गोलंदाजांना इतकं धुतलं. जर बघितलं विराट कोहली असेल, शुभम गिल असेल, श्रेयस अय्यर असेल आणि पुन्हा नंतर मात्र रवींद्र जडेजा 360 रनांचं मात्र टार्गेट देऊन टाकलं. त्यात शुभम गिलचं 8 रनावरून शतक हुकलं, 92 रनावरती मात्र आउट झाला. नंतर विराट कोहली देखील मात्र अवघ्या 88 रन 12 रन राहिले ते शतकांसाठी, ते देखील मात्र अवघ्या 12 रनवरून शतक हुकलं. नंतर श्रेयसचं पुन्हा 18 रनावरून मात्र शतक हुकलं. विस्फोटक फलंदाजी, 6 छक्के मारले आणि अवघे 2 चौके मारले श्रेयस अय्यरने आणि 1 छक्का तर असा मारला 106 मीटरचा, का 2023 वर्ल्ड कपमधला सर्वात लांब षटकार मात्र कोणी मारला असेल तर ते मात्र श्रेयस अय्यरने. बस फक्त ह्या सामन्यामध्ये रोहित शर्मा अवघ्या 4 रनावरती मात्र आउट झाला. दिलशानी श्रीलंकेतर्फे सर्वाधिक 5 विकेट घेतल्या, परंतु बाकीचे गोलंदाज भारतीय फलंदाजांनी इतके धुतले वानखेडेवरती की वानखेडे मुंबईवासियांची मात्र कालच दिवाळी झाली असं म्हणायला लागलं. नुसते फटाकेच वाजत होते बॅटद्वारे आणि सर्वाधिक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी कोणी केली असं ते मात्र श्रेयस अय्यरने. आणि अखेर भारतीय संघाने 350 आकडा मात्र पार केला आणि जबरदस्त टार्गेट मात्र श्रीलंकेसमोर ठेवलं. मग आता मात्र श्रीलंका पार करते का, हा मात्र खऱ्या अर्थाने बघणार. तेवढ्याच मात्र बुमराचा पहिलाच बॉल आणि अखेर मात्र युवरकर मारणारा हा बुमबुम बुमरा बॉलच समजला नाही काय करणार. आणि त्यांचे जवळजवळ 10 फलंदाज जर बघितले, बुमराने 1 विकेट घेतला, बुमराने सर्वाधिक 5 विकेट घेतले आणि प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जर कोणाला भेटला असेल तर ते मोहम्मद शमीचा. अशी कोणती मॅच नाही का तिथं मात्र विकेट नाही मोहम्मद शमीच्या. आतापर्यंत 14 विकेट झाले, प्रत्येक ठिकाणी 3, 4 आणि 5 अशाच प्रकारच्या मात्र विकेट घेत राहिले आणि एकाही फलंदाजाला 20 रनाच्या पुढं मात्र जाऊन दिलं नाही आणि अख्खा संघ 55 रनामध्ये गारद झाला. मग नेमका संघ हा आंतरराष्ट्रीय पातळीवरती खेळणार आहे का गल्ली गोलामध्ये खेळणार आहे असं मात्र झालं श्रीलंकेचं. काय होता एकेकाळचा संघ, लसित मलिंगा, दिलशान, महिला जयवर्धने, सना जयसूर्या, अशा प्रकारचे विस्फोटक फलंदाज मात्र श्रीलंकेकडे होते. मग आता मात्र का अशी परिस्थिती झाली, मग मात्र खऱ्या अर्थाने जर बघितलं खेळ भावना मात्र कमी झाली का श्रीलंकेकडे असं बघावं लागेल. कारण इतका दारुण पराभव मात्र आशिया कपमध्ये की देखील तसाच पराभव झाला होता, 50 रनावरती संपूर्ण ऑलआउट आणि आता देखील मात्र 55 रनावरती संपूर्ण ऑलआउट झाले. कसल्या प्रकारचं झालं आणि अशाच प्रकारचे जर खऱ्या अर्थाने भारताने जी गोलंदाजी जर धारदार जर राहिली तर वर्ल्ड कप मात्र 2023 मात्र भारत जरूर आणेल अशी मात्र खऱ्या अर्थाने एक आशा वाटते. पण येणारा काळ ठरवेल का भारत वर्ल्ड कप आणणार का नाही. परंतु आताच्या कामगिरीने मात्र असं वाटतं का जरूर राहुल द्रविडच्या प्रशिक्षक पदाखाली मात्र जरूर भारत मात्र खऱ्या अर्थाने वर्ल्ड कप आणेल असेच वाटतं. छोटीशी भारत वर्सेस श्रीलंका ही लढ नेमकं कशा प्रकारचे मात्र प्लेयर बाद होत गेले तर बघूया. भारत पहिल्या फलंदाजीसाठी उतरला, रोहित शर्मा आणि शुभम गिल हे मैदानामध्ये उतरले. परंतु ज्यावेळेस अवघ्या 2 बॉलवरती रोहित शर्मा असताना
दिलशान मधुशंकाचा असा एक बॉल पडला का रोहित शर्माला मात्र चकवा देऊन रोहित शर्माचा बोल्ड झाला आणि अखेर एक चौका मारला होता आणि चार रनावरती रोहित शर्मा बाद झाला. राहू मात्र शुभम गिलच्या साथीसाठी विराट कोहली मात्र मैदानावरती उतरला, किंग कोहली म्हणून नावाजला. आणि अखेर जर बघितलं तर शुभम गिल अवघ्या 12-13 रनावरती असताना मात्र एक हुक मारण्याच्या नादामध्ये कॅच दिला असता, परंतु कॅच मात्र खऱ्या अर्थाने हसायला लागला आणि तिथेच मात्र पडला. आणि त्यामुळे शुभम गिलचं एक जीवदान भेटलं आणि त्या जीवदानाचा फायदा शुभम गिलने घेतला. 2 तडतडी छक्के आणि 11 चौके याच्या बळावरती 92 रन केले आणि त्याच जोरावरती किंग कोहलीने देखील 94 बॉलमध्ये 88 रन केले. परंतु शुभम गिल हे 92 रनावरती असताना दिलशान मधुशंका हा गोलंदाजी करीत होता, पण विकेट किपरच्या डोक्यावरून पाठीमागे बॉल मारण्याच्या नादामध्ये विकेट किपरच्या हातामध्ये छोटस कट लावून कॅच गेला आणि इथेच मात्र शुभम गिलची खेळी मात्र संपुष्टात आली. आणि नंतर मैदानावरती उतरला श्रेयस अय्यर आणि मग किंग कोहली अवघ्या 94 रनामध्ये 88 रन केले. आता मात्र 12 रन बाकी असताना एक दिलशान मधुशंकाचा असा एक बॉल आला, एक टुचू करण्याच्या नादामध्ये बॉल मात्र हवेमध्ये गेला आणि अखेर चिशंका तिक्षाना याच्याकडे मात्र कॅच गेला आणि इथंच मात्र विराट कोहलीची देखील खेळी संपुष्टात आली. मग केएल राहुल मैदानावरती उतरला श्रेयस अय्यरच्या साथीसाठी, पण अवघ्या 19 बॉलमध्ये असताना 2 चौके मारले. 21 रनावरती असताना चेमिराच्या गोलंदाजीवरती मात्र दुष्यंत हेमंतक कॅच केला आणि तो राऊतची खेळी संपुष्टात आली. नंतर सूर्य मैदानामध्ये उतरला, पण सूर्य मात्र तळपलाच नाही. अवघ्या 9 बॉलमध्ये अवघे 12 रन केले, 2 चौके मारले होते, पण दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवरती विकेट किपर का मात्र कॅच गेला. इथं सूर्याची खेळी संपुष्टात आली. नंतर श्रेयस अय्यरच्या जोडीसाठी पुन्हा रवींद्र जडेजा मात्र मैदानामध्ये उतरला. अखेर श्रेयस अय्यरने तडाकेबंद फलंदाजी चालू केली, 6 छक्के आणि 3 चौके मारले, परंतु दिलशान मधुशंकाच्या गोलंदाजीवरती सलग 2 छक्के मारले आणि नंतर मात्र पुन्हा मारण्याच्या नादामध्ये कॅच उडाला आणि तीक्ष्णाकडे कॅच गेला आणि विस्फोटक फलंदाजी मात्र तिथेच संपुष्टात आली. नंतर श्यामी मैदानावरती उतरला, मग रवींद्र जडेजाने पुन्हा विस्फोटक फलंदाजी चालू केली, 1 छक्का आणि 1 चौका मारला आणि 24 बॉलमध्ये असताना 35 रन केले. परंतु एका 49व्या ओव्हरमध्ये जर बघितलं तर रवींद्र जडेजाने दुसऱ्या बॉलवरती असताना 1 रन काढला आणि तिथेच मात्र रोहित शर्मा देखील नाराज झाला, म्हणे काय करायला कसं काय खाली गेलं, याने खेळायला पाहिजे त्याला की. परंतु शामीला मात्र बॉल कळाला नाही, शामी पळाला, पण तिथेच मात्र शामी रनआउट झाला आणि अखेर बुमरा मात्र मैदानात उतरला. बुमराने 1 रन काढून दिला, पण रवींद्र जडेजाला शेवटच्या ओव्हरमध्ये रन काढता नाही आले. तिथेच शेवटच्या बॉलमध्ये मात्र रवींद्र जडेजा रनआउट झाला. मग भारतीय संघ 357 रनापर्यंत पोहोचला. 358 रनाचे मात्र खऱ्या अर्थाने एक टार्गेट श्रीलंकेसमोर ठेवलं. मग श्रीलंका मैदानात उतरला हे संपूर्ण रन चेस करण्यासाठी परन परन बुम बुम बुमरा सामी मोहम्मद सिराज यांनी अशी गोलंदाजी केली. प्रथम निशंका दुमत कर्णरत्ने हे फलंदाजीसाठी उतरले, परंतु बुम बुम बुमराचा पहिलाच बॉलवरती असताना प्रथम निशंका LBW झाला. इथंच खेळी संपुटात आली. पुन्हा कुशल मेंडिस साथीसाठी उतरला, पण दुमित कर्णरत्ने मोहम्मद सिराजच्या पहिल्याच बॉलवरती LBW झाला आणि अखेर मात्र सुधीरा समर विक्रमा मात्र मैदानामध्ये उतरला. परंतु 10व्या बॉलवरती असताना मोहम्मद सिराजच्याच गोलंदाजीवरती कुशल मेंडिस बोर्ड झाला. नंतर चरित अश्रंका फलंदाजीसाठी मात्र उतरला, परंतु अवघ्या 4 बॉलवरती असताना 0 वरती असताना
सिराजच्या गोलंदाजीवरती शिरा सडेराचा कॅच उडाला, श्रेयस अय्यरने कॅच घेतला आणि अखेर मात्र पुन्हा अँजेलो मॅथ्यूज मात्र मैदानावरती उतरला. पण 24 बॉलवरती अवघ्या 1 रनावरती असताना शॅमीच्या गोलंदाजीवरती असला अंकाचा कॅच उडाला, रवींद्र जडेजाने मात्र कॅच घेतला, तिथंच खेळी संपुष्टात आली. नंतर मात्र हेमंत मात्र फलंदाजीसाठी उतरला, पण अवघ्या पहिल्याच बॉलवरती शॅमीच्या दुसऱ्या हेमंत मात्र राखेल राहुल को कॅच देऊन मात्र बाद झाला 0 रनावरती. मग मॅथ्यूजच्या साथीसाठी पुन्हा चिमेर मैदानावरती उतरला, पण 6 बॉलवरती असताना 0 शॅमीने मात्र एक असा बॉल टाकला न कळालाच नाही आणि केएल राहुलकडे मात्र कॅच केला. आणि अखेर मात्र अँजेलो मॅथ्यूज देखील 25 बॉलवरती असताना शॅमीने त्याचा बोर्ड घेतला. आणि अखेर दक्षिणा आणि रजिता मात्र मैदानावरती असताना मात्र खऱ्या अर्थाने 23 बॉलमध्ये 12 रन केले, काहीशी जमिनीची बाजू केली, 2 चौके मारले. आणि कुशल रजिंता 14 रनावरती असताना शॅमीने मात्र त्याला अशा प्रकारचा एक बॉल टाकला का मात्र शिवम गिलकडे कॅच गेला आणि तर 14 रन सर्वाधिक रन मात्र 14 रन केले श्रीलंकेचे. आणि अखेर मात्र कुशल रजिंता देखील मात्र आउट झाला. नंतर दिलशान मधुशंका फलंदाजीसाठी उतरला असता रवींद्र जडेजाने मात्र आपल्या जागात वळलं आणि श्रेयस अय्यरने कॅच केला. आणि अखेर मात्र मुथुनेथी शंका तीक्षणा 12 रनावरती नॉट आउट राहिला आणि इथेच मात्र अवघ्या 20 ओव्हरमध्ये 55 रनामध्ये मात्र संपूर्ण श्रीलंका बाद झाला. सर्वाधिक विकेट मात्र मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या, मोहम्मद सिराजने 3 विकेट घेतल्या, बुमराहने 1, जडेजाने 1 विकेट घेतल्या. अशा प्रकारे मात्र श्रीलंकेचा दारुण पराभव झाला. आणि अशा प्रकारे मात्र ही छोटीशी हायलाइट मात्र होती.